नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपेढीतील आकृत्यांवरती आधारित असलेल्या प्रश्नांची माहिती आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण आकृत्यांवरती आधारित असलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ अभ्यासलेले आहेत. जर तुम्ही प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला विनंती आहे की इतर आकृत्यांवरती देखील अशाच पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ देखील अभ्यासा, जेणेकरून परीक्षेत आकृत्यांवरती आधारित जर प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता यावी. कारण ह्या प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत त्या पुस्तकामध्ये देखील फार कमी आहेत. पुस्तकात जेवढ्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचा जर आपण डिटेलमध्ये अभ्यास केला तर या आकृत्यांवरती आधारित कुठलाही प्रश्न विचारला तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहून चांगले गुण मिळू शकता. म्हणून या प्रश्नांचा आपल्याला व्यवस्थित सराव करता यावा, यामुळेच आपण सविस्तरपणे ह्या आकृत्यांचे प्रश्न अभ्यासूया. चला, आज आपण या आकृत्यांच्या संदर्भात असलेली पुढचा जो आकृतीचा प्रश्न आहे, प्रश्न 6वा, तो देखील आज या ठिकाणी अभ्यासाला घेतलेला आहे. मित्रांनो, मी पहिल्या प्रश्नापासून तुम्हाला सांगितलेलं आहे की आकृती दिल्यानंतर आकृतीतील घटक एकदा निरीक्षण करा, व्यवस्थित आकृतीतल्या घटकांकडे लक्ष द्या आणि ते घटक विचारात घेऊन कशाच्या संदर्भातली आकृती असेल याचा एक अंदाज सुरुवातीला करायचा. या अक्षावरती किंमत दाखवलेली आहे आणि शे अक्षावरती मागणी पुरवठा एकत्रित दाखवलेला आहे. मागणी पुरवठा एकत्रित कोणत्या ठिकाणी विचारात घेतला जातो, केव्हा विचारात घेतला जातो, कोणत्या प्रकरणामध्ये हे दोन घटक एकाच आकृतीत दाखवलेले आहेत, एवढं तुम्हाला विचार करून ठेवायचे आहे. किंमत आणि मागणी पुरवठा एकत्र दाखवला जातो बाजाराच्या प्रकरणामध्ये, म्हणजे बाजाराच्या प्रकरणावरती आधारित असलेली ही आकृती असणार आहे. ह्या आकृतीतील आणखी अतिरिक्त पुरवठा म्हटलेला आहे, अतिरिक्त मागणी म्हटलेला आहे आणि नंतर सबिंदू दाखवला आहे आणि हे सगळे घटक ह्या सबिंदूकडं येताना दिसत आहे. अशा प्रकारची जी आकृती आहे ती आकृती पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीच्या संदर्भातली आकृती आहे हे माझ्या लक्षात येते. आपल्या देखील अशा पद्धतीची कुठलीही माहिती नसताना आकृतीकडे पाहिल्यानंतर कशाच्या संदर्भातली आकृती, कोणत्या प्रश्नासंदर्भातली आकृती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, एवढं आकृत्यांशी तुमची जवळीक निर्माण होणं गरजेचं आहे. चला तर मग ह्या आकृतीवरती प्रश्न कसा विचारलेला आहे आणि उत्तरं कशी लिहायची याचाही अभ्यास आपण करूया. प्रश्न विचारलेला आहे, वरील आकृतीत समतोल बिंदू आणि समतोल किंमत सांगा. दोन गुणांसाठी प्रश्न आहे कारण दोन वेगळे प्रश्न विचारले. हाच प्रश्न तुम्हाला दोन प्रकारे दोन वेगळे करून देखील विचारता आले असते. म्हणजे वरील आकृतीतील समतोल बिंदू सांगा असं म्हटलं असते एक गुणासाठी, दुसऱ्या प्रश्नामध्ये वरील आकृतीतील समतोल किंमत सांगा एक गुण असंही वेगळे क्वेश्चन विचारता आले असते, किंवा असे एकत्रित प्रश्न देखील विचारता येतात. गुण तर चारच आहेत, प्रश्न सेपरेट विचारायचा की एकत्र विचारायचा हे बोर्डावरती डिपेंड आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष न देता दोन प्रश्न एकत्रित विचारले काय आणि वेगळे विचारले काय, आपण कशाही प्रश्न विचारला तरी उत्तर लिहू शकतो यात काही शंका नाही. चला, वरील आकृतीतील समतोल बिंदू जो आहे आणि समतोल किंमत जी आहे ती विचारली तर त्याची सुरुवातीला माहिती सांगूया. वरील आकृतीत समतोल बिंदू पाहूया. समतोल बिंदू म्हणजे ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा एकत्र येतात त्या ठिकाणच्या बिंदूला आपण समतोल बिंदू म्हणतोय. म्हणून इथं आपण सुरुवातीला सांगूया, पूर्ण स्पर्धेत ज्या बिंदूत मागणी व पुरवठा एकत्र येतात तो बिंदू म्हणजे समतोल बिंदू, म्हणून स हा समतोल बिंदू आहे. हा ही पहिल्या प्रश्नाची आपण माहिती दिली. शक्यतो एखाद्या वाक्यात जर उत्तर व्यवस्थित चांगलं देता आलं तर देण्याचा प्रयत्न करा. स हा समतोल बिंदू आहे म्हणालात तरी देखील मला वाटते तुम्हाला मार्क मिळतील, परंतु थोडंसं प्रॉपर आणि आपण हुशार विद्यार्थी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा. कंटाळा करू नका, परीक्षेतील प्रश्नांमध्ये थोडंसं एक्स्ट्रा माहिती लिहिता आली तर बेस्ट, तुमचा आणखी चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. स बिंदू आहे असं म्हणालात तर अर्धा मार्क देऊ शकतो, कारण स्पष्ट केलं नाही व्यवस्थित त्या ठिकाणी सांगितलं नाही असं म्हटलं जाऊ शकतं, पण तुम्ही स्पष्टीकरण थोडंसं घेतलं आहे आणि मग स बिंदू त्यामध्ये आलेला आहे तर इथं मार्क कमी करता येण्याचे चान्सेस राहत नाहीत, म्हणून थोडंसं डिटेलमध्ये गेलं तरी चालेल. यानंतर समतोल किंमत विचारली तर ज्या किमतीला मागणी व पुरवठ्याचे नग समान होतात त्या किमतीला समतोल किंमत असं म्हटलं जातं आणि ह्या आकृतीत
300 रुपये ही समतोल किंमत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते, म्हणून 300 रुपये समतोल किंमत आहे कारण इथं मागणी आणि पुरवठा एकत्रित आलेले आहे, म्हणून ही समतोल किंमत आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर 2 पैकी 2 गुण मिळायला काही हरकत नाही, 2 वाक्यामध्ये आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे, वरील आकृतीच्या साह्याने समतोल किंमत स्पष्ट संकल्पना स्पष्ट करा 2 मार्कासाठी, म्हणजे 2 गुणांचे 2 प्रश्न विचारले. आता इथं वरील आकृतीचं समतोल किंमत स्पष्ट करायला सांगितली, याचा अर्थ आहे की आकृतीचं स्पष्टीकरण आपल्याला विचारलेलं आहे, आकृतीचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला जर स्पष्टीकरण मी यापूर्वी ज्या आकृत्या सांगितल्या जिथे जिथे आकृती आली तिथे स्पष्टीकरण करताना तुम्हाला काही आयडिया दिलेल्या आहेत, त्या व्हिडिओ तुम्ही एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्पष्टीकरण कशा पद्धतीने करायचे, त्याचाच वापर करून इथं स्पष्टीकरण जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला 2 गुणांचा हा प्रश्न लिहायला काही प्रॉब्लेम येणार नाही. याची काही अभ्यास करण्याची गरज नसते, पाठ करण्याची गरज नसते, आकृतीकडे पाहून फक्त ते वाक्यामध्ये सांगायचं असतं. चला आपण सुरुवात करूया स्पष्टीकरण कसं करणार आहोत. वरील आकृतीत य अक्षावरती किंमत आणि श अक्षावरती मागणी व पुरवठा दाखवला आहे आणि म म हा मागणीचा वक्र, आता तुम्ही असंही म्हणू शकता म म हा डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा मागणीचा वक्र आहे, तर प प हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा पुरवठ्याचा वक्र आहे. हे दोन्ही वक्र स या बिंदूत एकत्रित येत आहे. या स्थितीत 300 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा दोन्हीही 3000 किलोग्रॅममध्ये समान होत आहेत. अशा वेळेस ज्या किमतीला हे दोन्हीही समान होतात त्याच ठिकाणी समतोल किंमत निश्चित होत असते, म्हणून या उदाहरणात 300 रुपये ही समतोल किंमत निश्चित झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेत ह्या आकृतीची माहिती सांगायची आहे. असं जर स्पष्टीकरण केलं ही पाठ करण्यासारखी गोष्ट नाही. इथं या अक्षावरती किंमत घेतलेली आहे, श अक्षावरती मागणी पुरवठा घेतला आहे आणि म म हा मागणी वक्र जो आहे तो वरून खाली येणार आहे आणि प प हा पुरवठा वक्र खालून वर जाणार आहे. हे दोन्ही वक्र स ह्या बिंदूमध्ये एकत्र येतात. या बिंदूच्या ठिकाणी 300 रुपये किंमत असताना मागणी आणि पुरवठा दोन्हीही 3000 किलोग्रॅमचा होतो आहे, दोन्हीही सारखेच होतात. ज्या ठिकाणी हे दोन्हीही सारखे असतात त्या ठिकाणी समतोल किंमत निश्चित होते, म्हणून 300 रुपये ही समतोल किंमत ह्या ठिकाणी निश्चित होणार. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जर तुम्ही केलं तरी हे वाक्यरचना पाठ करण्याची गरज नाही, आकृतीत ज्या गोष्टी आहेत त्या ह्या ठिकाणी सांगायच्या आहेत. वाक्यरचना कशी असू द्या, तिथं 300 रुपये 3000 नग अक्षांवरची माहिती एवढे घटक कंपल्सरी तुमचे येणे गरजेचे आहेत, एवढे घटक आले वाक्यरचना कशी असू द्या, हे सगळं दिसत असेल तर नक्कीच तुमचं स्पष्टीकरण पूर्ण झाले असं म्हणता येईल आणि 2 मार्क याला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने हा पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीच्या संदर्भातील किंवा समतोल किमतीवरती आधारित असलेल्या आकृतीचा भाग होता, त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि ह्या प्रश्नांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या आकृत्यांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.